नमस्कार पूजा आर्य डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आज आपण ही डिझाईन ब्लाऊजवर छापणार आहेत तर ती ब्लाऊजवर छापायच्या अगोदर आपल्याला काय काम करायचं आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला सुरुवात करूया तर आता ह्या डिझाईनचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तो माझ्या चॅनलवर अपलोड आहे की आपण ही डिझाईन कशी काढायची ती तर तुम्ही नक्की जाऊन तिथे तो बघा तर आता आपल्याला ही ब्लाऊजवर जर डिझाईन छापायची आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय लागेल बघा तर हे तुम्हाला दिसत असतील ही आहे टाचणी हे बघा हे आपण जेव्हा टेलरिंग टेलरिंगचं सामान घ्यायला जातो ना तर त्यांच्याकडे तुम्हाला ही मिळून जाईल टाचणी ही टाचणी आहे आणि एक ही दुसरी आहे ती बारीक्वली सुई आहे जी आपल्याला हातशिलाईसाठी लागते ती तर आपल्याला या दोघांपैकी काहीही असेल तरीही चालेल आता मी तुम्हाला दाखवते की ट्रेसिंग पेपर छापायच्या अगोदर आपल्याला काय करायचंय ते तर आता मी याच्यात नाही पिन ही जी टाचणी आहे तर मी त्याचा वापर करते एखाद्या ब्लाऊजवरती छापायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी शायनिंगवाली बाजू असते ना तर ती वरच्या बाजूला आली पाहिजेल आहे आणि जी कमी शायनिंगवाली बाजू आहे ती खालच्या बाजूला गेली पाहिजे आहे आणि आता ह्याच्यावरती जेव्हा आपल्याला पिन टोचवायचे पिणीनी टोचवून आपण आता ह्याच्यावरती होल मारणार आहेत तर ते होल मारायच्या टायमाला हे लक्षात घ्यायचं की तुमची शायनिंगवाली बाजू ही वरतीच असली पाहिजे आहे हे तुम्हाला दिसतं हे शायनिंगची बाजू ही माझी वरची आहे वरती आहे आणि ही जी कमी शायनिंगची बाजू आहे ती खालती आहे आता मी तुम्हाला पिन कशी टोचवायची तर ते तुम्हाला दाखवते हे बघा मी हे तुम्हाला मागे तर दाखवलेलंच आहे की आपली ही एक सुई आहे आणि एक पिन आहे एक तर तुम्ही सुईचा वापर करा नाही तुम्ही पिन जी आपली टाचणी असते त्याचा वापर करा जेव्हा आपल्याला आता याच्यावरती पिनेनी होल पाडायचे आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर हे बघा मी हे खाका पेपराच्या खालच्या साईडला ना एक हे कापड अंथरलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा आणि हे मी डबल डबल घडी करून कापड अंथरून टाकलेलं आहे तुम्ही तसंच कापड अंथरा की जे डबल असेल टिबल असेल काय हरकत नाही फक्त खाली त्याला सपोर्टसाठी मिळावं म्हणून तर मी इथे बघा हे कापड अंथरून घेतलेलं आहे आणि हे व्हाईटच कलरचं असल्यामुळे तुम्हाला ते थोडंसं दिसायला होत असेल पण मी इथे अंतरले ते डबल शे डबल ह्याच्यामध्ये आहे त्याच्यावरती मी जे आपलं डिझाईनचं पेपर बनवलेलं आहे तो मी ठेवलेला आहे हे बघा आणि आता काय करायचं आहे आता मी तुम्हाला पिन्ने दाखवते की आपण पिनने होल कसे पाडायचे आहेत तर ही या पेपरावरती या आपल्या ट्रेसिंग पेपरावरती तुम्हाला जेवढी डिझाईन आहे दिसते आणि जेवढी तुम्हाला ब्लाउजवर छापायची त्याला तुम्ही प्रत्येकाला होल करून घेणार आहेत तर ते होल कसे करायचे तर मी तुम्हाला दाखवते आता बघा मी इथे सुरुवात करते आपलं हे जी वरची बाजू आहे तिथे तुम्हाला ह्या ज्या गळ्याची लाईन आहे त्याच्यानंतरून शिलाई मार्जिनसाठी सोडलेली एक लाईन आहे त्याच्यानंतरून आपल्याला मनीचं काम करण्यासाठी आपण जी एक लाईन सोडलेली आहे तर त्या जेवढ्या लाईन दिसतात त्याच्यावरती आपण पहिलं होल करून घेऊया तर बघा हे होल असे करायचे आहेत तर फक्त तुम्हाला काय करायचंय ते लाईन वाईज तुम्ही फक्त त्याच्यावरती असं टोचवून घ्यायचंय या पद्धतीने जेवढी तुमची डिझाईन आहे त्या डिझाईनवरती तुम्ही पूर्णपणे या पद्धतीने टोचून घ्यायचंय हे बघा हे मी असं टोचवून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते की हे टोचवल्याच्या नंतरून मागच्या बाजूला कसं होतंय हे बघा मागच्या बाजूला कसं होतं तुम्ही हात फिरवल्याच्या नंतरून ना तुम्हाला असं इथे खरखरल्यासारखं लागेल की समजायचं आपले जेव्हा हे खरखर लागते ना की समजायचं खाल आपले खालचे होल प होल आपल्याला मिळालेले आहेत तर आता आपण सुईने पण कसं करायचं आहे ते बघूया आता सुई घेतली आणि आपण जशी जशी लाईन आहे तसं तसं तुम्ही एका हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने जी डिझाईन आहे आपली त्याला आपण हे हे बघा या पद्धतीने तुम्ही सर्व डिझाईन बनवू शकता एकदा ना तुम्हाला सवय लागली ना की तुम्ही पण ते बरोबर करणार आहेत आता जेव्हा आपण ह्या लाईन मारून झाल्या तर डिझाईन पण कशी करून घ्यायची बघा तर हे बघा ही आपली पूर्ण डिझाईन आपण ही होल पाडून घेतलेले आहे तुम्ही मागे जेव्हा हात फिरवतील तेव्हा तुम्हाला इथे खरखर लागेल की समजायचं आपलं ते काम झालेलं आहे आता मी काय करते पूर्ण पूर्ण जी डिझाईन आपली आहे त्याला मी असेच होल पाडून घेते आणि त्याच्यानंतरून मी तुम्हाला दाखवते की हे ट्रेसिंग कसं करायचं आपल्या ब्लाउजवरती तर आता मी पूर्ण ट्र याला होल करून घेते आता आपलं याच्यावरती पूर्ण टाचणी मारून झालेली आहे आता मी तुम्हाला हे ब्लाउजवरती कसं ट्रेस करायचं तर ते दाखवते तर आता बघा तुम्हाला इथे दिसत असेल की मी ब्लाऊज साच्याला लावून घेतलेला आहे आणि ही जी डिझाईन माझी आहे ना तर आता आपण घेतानाच काय घेतलं होतं की आपलं आपण पूर्ण उंची जेवढी आहे तेवढी घेतलेली मग आता हे ठेवताना माप कसं ठेवेल हे जे मी इथे अटॅच केलेलं आहे बघा हे तुम्हाला दिसत असेल धाग्याने मी अटॅच केलेला ब्लाऊज आहे तर त्याच्या बरोबरीला मी बरोबर सरळ असा हा ब्लाऊज हे बघा असं ठेवून देणार आहे आणि आता आपल्याला छापायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे बघा आता ही बघा ही तुम्हाला दिसत असेल ही ट्रेसिंग पावडर आहे आणि ट्रेसिंग पावडर लागेल आणि आपल्याला थोडंसं रॉकेल लागेल तर आता आपण हे ट्रेसिंग पावडरची पेस्ट बनवून घेऊया की जेणेकरून आपण हा पूर्ण गळा छापून घेणार आहेत तर मी सुरुवातीला बघा थोडीशीच अगोदर पावडर याच्यामध्ये टाकते कारण माझ्याकडे ना थो रॉकेल थोडंसं कमी आहे तर त्याच्यामुळे आणि आता रॉकेल मिळत पण नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे तर त्यासाठी मी थोडंसंच पहिलं ड्रेसिंग पावडर घेतलेली आहे कारण ही ड्रेसिंग पावडरमध्ये जेवढं तुम्ही रॉकेल टाकतील तेवढं ते सोक करून घेतं तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी आता थोडंसं घेतलेलं आहे बघा मी आता याच्यामध्ये आपलं जे रॉकेल आहे ना ते होते काय हरकत नाही जर तुमचं लिक्विडी थोडंसं झालं असेल तुम्ही त्याच्यामध्ये पावडर ॲड करू शकता आता बघा ही मी थोडीशी पावडर अजून परत ॲड केले कारण ते खूपच पाण्यासारखं झालं एकदमच म्हणजे आता मी हा काय घेतलेला आहे आहे का हा धागा आहे थोडासा जाडवाला धागा असतो ना आपला गोदडी शिवायचा धागा असतो ना तर हा मी तो धागा घेतलेला आहे आता मी काय करेल बघा हे जे मिश्रण केलेलं आहे ना ह्याच्यामध्ये मी हा धागा पूर्णपणे असा भिजवून घेते हे बघा हे तुम्हाला दिसते ना हे बघा या पद्धतीने सर्व असं मी भिजवून घेते आणि तुम्हाला अजून असं वाटलं की लिक थोडंसं अजून पावडर त्याच्यामध्ये टाकू शकते तर टाकू टाकून घ्या एकदम पण जाड नाही पाहिजेलाय आणि एकदम पण पातळ नाही पाहिजेलाय अजून एक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे तर जेव्हा आपल्याला ड्रेसिंग पेपर छापायचा आहे तर ती छापतानाचा पेपर कसा ठेवायचा आहे की जेणे ज्या बाजूला आपली खरखर बाजू झालेली आहे म्हणजे जे आपण पिन मारल्याच्या नंतरून सुई मारल्याच्या नंतरून आपल्याला हाताला लागेल बघा की खरखर लागतं तर ती बाजू आपण खालच्या बाजूला ठेवणार आहेत या पद्धतीने हे बघा आणि आता आपण हे पूर्ण छापून घेऊया आता मी ब बरोबर ह्या धाग्याला लाईनमध्ये पकडलेलं ला आहे आणि मी आता कसं छापायचं ते दाखवते आता हे जे आपलं हे जे आपलं मिक्स केलेलं बॅटर आहे आपण त्याला परत मिक्स करायचं हे थोडंसं मला अजून लिक्विडच दिसते तर मी काय करते थोडीशी पावडर टाकते आता बघा समोर आता जी आपली डिझाईन आहे ना त्याच्यावरती आपण काय करायचं आहे हे बघा हे असं घ्यायचं आणि असं चोळून चोळून गोल 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 अशा पूर्ण गळा वगैरे तुमचा जी डिझाईन जशी आहे तशीही तुम्ही पूर्ण छापून घ्यायचे एक काम करायचं आहे की कोणाला मदतीला घ्या कारण हे एकट्याने करताना एकट्याला करायला जमत नाही आहे तर तुम्ही मदत घ्या कोणाची तरी पकडायला ते डिझाईन एक राऊंड झालं ना मारून की परत अजून एक राऊंड मारून घ्या की जेणेकरून जी आपली छापाई आहे ती व्यवस्थित त्याच्यावरती खाली उमटली जाईल आणि असं गोल गोल राऊंडमध्येच फिरवा हे बघा असं पकडताना काळजी घ्या कारण डिझाईन थोडीशी इकडे तिकडे झाली तर डबल होऊ शकते आता हे आपण वरच्या बाजूनी सर्व छापून घेतलेला आहे आता आपण हा कागद काढून घेऊया आता ह्याला थोडस सुकायला टाइम द्या हे तरीही तुम्हाला दिसत असेल की आपली छपाई ही आलेली आहे आता हे सुकल्याच्या नंतर अजून ह्याला जास्त आता हे सुकल्याच्या नंतरून जास्त अजून छापलं जाईल तर हे बघा आता आपली ही डिझाईन छापून झालेली आहे तर आता आपण याच्यावरती तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये याच्यावरती वर्क कसं करायचं तर ते बघणार आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद